विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजनमध्ये ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण आत्ता 5वी 9वी 5वी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजनमध्ये ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी 9वी 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS तसेच इयत्ता 3री 4थी MTS BTS सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता व दररोजचं लाईव्ह तासिका करू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण नफा तोटा हा घटक अभ्यासणार आहोत. खूप महत्त्वाचा घटक आहे हा. आजच्या तासिकेमधील प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. तर चला त्यातील पहिल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे नफा तोटा या घटकावरील. शिवमने एक वस्तू 100 रुपयास खरेदी करून 150 रुपयास विकली व सोहमने एक वस्तू 200 रुपयास खरेदी करून 25 रुपयास विकली तर कोणाला जास्त नफा होईल. प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. काय आहे प्रश्न? शिवमने एक वस्तू 100 रुपयाला खरेदी केली. कितीला खरेदी केली? शिवमने एक वस्तू 100 रुपयाला खरेदी केली. कोण? शिवमने. आणि ती 150 रुपयास विकली. सोहमने एक वस्तू 200 रुपयास खरेदी केली आणि ती 250 रुपयास विकली. इथं 250 आहे. 250 रुपयास विकली तर कोणाला जास्त नफा झाला? मग अगोदर काय करू आपण? पहा, शिवम आपल्याला इथं नफ्याची टक्केवारी काढायची, बरं का? नफ्याची टक्केवारी, कारण की ह्याचे जे पर्याय आहेत हे टक्केवारीवर आहेत. पर्याय जे आहेत ते टक्केवारीवर आहे. शेकडा नफा काढायचे. शिवम त्याची खरेदी किंमत काय आहे? 100 रुपये. विक्री किंमत काय आहे? 150. मग आता आपल्याला काय काढा? नफा काढा. विक्री किंमत 150 वजा खरेदी किंमत 100 बरोबर नफा बरोबर काय आलं? हे 50 रुपये. खरेदी किंमत 100 रुपये आहे, विक्री किंमत 150 रुपये. मग नफा किती आला? 50 रुपये. मग आता ह्याचा शेकडा नफा काढा. शेकडा नफा बरोबर सूत्र काय? नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. नफा किती आहे? 50 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे? 100. खरेदी किंमत किती आहे? 100 आहे. हे 100 एक 100 100 एक 100 म्हणजे नफा बरोबर 50%. नफा बरोबर 50% आलं. त्यानंतर पुढचा पुढं काय दिलेलं आहे? शिवमचं आपण काढलं. त्याच्यानंतर आता हे कोण आहे? सोहम. सोहमचं काय झालेलं आहे? खरेदी किंमत किती आहे सोहमची? 200 रुपये. विक्री किंमत किती आहे? 250 रुपये. आता तुम्ही म्हणसाल नफा तेवढाच होईल. टक्केवारी जर काढलं तर कमी जास्त होतो आणि फक्त नफा काढलं तर तेवढाच येतो. मग त्याचा नफा काय आहे? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 250 वजा खरेदी किंमत आहे 200. मग नफा किती आला? नफा आला 50 रुपये. बरोबर आहे. नफा किती आला? 50 रुपये. मग आता आपल्याला शेकडा नफा काढायची. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. मग नफा किती आहे? 50 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे? 200 रुपये.
care vi chemat chite e 200. E 100 e că 100, 100 duni 200. B e că B, B duni 4, e cur la B pânce da. Mânge n-a facă aia la 25%. Năfa 25. Cunala jast năfa mirala. Tăr cunala jast mirala năfa. Tăr siuam la jast năfa mirala. Ca mirala, tăr 100 rupai guntuile hotă. Ani 50 rupai tăla, tăcea faida tăla. Ani 200 rupai guntuun 50 rupai faida tăla. Dogalai 50 rupai tăs faida tăla. Năfa dogalai kiti tăs tăla 50 tăla. Pân secra năfa zăr kaalde, tăr siuam la jast hotă. Căran ki ani 100 rupai ce vastu ghetli hoti. 150 रुपयाला विकली त्या खरेदीचा अर्धा त्याला नफा झाला पण याने 200 रुपये गुंतवलं होतं आणि त्याला 50 रुपये नफा झाला म्हणजे शेकडा नफा जर काढला तर शिवम हे उत्तर येतं शिवमला जास्त नफा झाला कोणाला जास्त नफा झाला टक्केवारी नफ्याची जर टक्केवारी काढली तर शिवमची जास्त येते आले लक्षात काय अवघड आहे का प्रश्न काहीच अवघड नाही खूप सोपा प्रश्न आहे एकदम लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असतील तर नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न रामने एक रेडिओ 540 रुपयास विकला रामने एक व्हिडिओ 540 रेडिओ रामने एक रेडिओ 540 रुपयास विकला तेव्हा त्याला 10% तोटा झाला किती झाला 10% तोटा झाला जर 20% नफा हवा असेल तर तो रेडिओ किती रुपयाला विकावा लागेल पहा इथं रामने काय केलं आहे त्याच्याकडे जे व्हिडिओ होता तो अरे सॉरी व्हिडिओ येऊ लागले रेडिओ जे होता तो रेडिओ 540 रुपयाला विकला तेव्हा त्याला 540 रुपयाला जर विकलं तर 10% त्याला काय होते तोटा होते पण तोच रेडिओ त्याला 20% नफा घेऊन विकायचा आहे तर तो कितीला विकावा लागेल तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये अगोदर आपल्याला खरेदी किंमत काढायची पहा काय दिले एक विक्री किंमत दिले किती दिले 540 रुपये त्याच्यानंतर तोटा दिले 10% तोटा दिले त्याच्यानंतर आपल्याला नफा काढायचा त्याला नफा पाहिजे किती पाहिजे 20% तर त्याची 20% नफा घेऊन त्याची विक्री किंमत किती मग सर्वात प्रथम आपल्याला याची खरेदी किंमत काढावी लागेल अगोदर त्याला 10% तोटा झालाय ही खरेदी किंमत तोटा हे विक्री किंमत खरेदी किंमत 100 असताना त्याला जर 10% तोटा झाला तर त्यांना कितीला विकावं लागेल हो 100ला 10 रुपये तोटा म्हणजे किती रुपयाला विकावं लागेल त्यांना 90 रुपयाला विकावं लागेल मग 540 रुपयाला विकलेल्या 10% तोट्याने विकलेल्या वस्तूची खरेदी किंमत काय त्रयराशिक मांडणी करा तिरकस गुणाकार करा 540 गुणिले 100 भागिले 90 हा एक शून्य कटला हा शून्य कटला 540चा एक कटला 90चा एक कटला मग काय करा आता 9 9 9 9 9 54 म्हणजे काय झाले व 600 रुपये ही खरेदी किंमत आहे पहा आपल्याला खरेदी किंमत मिळाली किती मिळाली खरेदी किंमत 600 रुपये खरेदी किंमत आपल्याला मिळालेली आहे आलं उत्तर आलं नाही म्हणजे खरेदी किंमत आली आपली मग आता आपल्याला काय करायचे ह्या 600 रुपयाच्या वस्तूवर 10% तोट्याने त्याने 540ला विकलं होतं पण त्याला आता 20% नफा घेऊन जर विकायचं जर म्हणलं त्याच वस्तूला 20% नफा घेऊन जर विकायचं म्हणलं तर कितीला विकावं लागेल मग आता 20% नफा घेऊन जर विकायचं म्हणलं तर काय करावं लागेल सर्वप्रथम पहा खरेदी किंमत नफा ही विक्री किंमत
खरेदी किंमत 100 असताना त्याला 20% नफा घेऊन जर विकायचं म्हणलं तर ते कितीला विकावं लागेल? 120 रुपयाला. 120 रुपयाला. आणि त्याची खरेदी किंमत 600 रुपये असताना त्याला जर 20% नफा घेऊन विकायचं म्हणलं तर कितीला विकावं लागेल? 600 × 120 / 100 / 100. 100 × 2 = 0 कटले, 600 × 2 = 0 कटले. काय राहिलं? 120 × 6 म्हणजे 12 × 72, 720 रुपये त्याची काय असेल? विक्री किंमत असेल. 20% नफा घेऊन जर विकायचं जर म्हणलं तर ती कितीला विकावी लागेल? तर 720 रुपयाला विकावी लागेल. आलं का लक्षात? काय अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही. ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपण हे नफा तोट्याच्या शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत. नफा तोट्याच्या शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत आपण. प्रश्न काय आहे? आर्यनने एक घड्याळ 680 रुपयास विकली तेव्हा त्याला 15% तोटा होतो. जर आर्यनला 10% नफा हवा असल्यास घड्याळ किती रुपयास विकावी लागेल? आर्यनला एक घड्याळ आर्यनने एक घड्याळ 680 रुपयास पहा 680 रुपयाला विकलं तेव्हा त्याला 15% तोटा झाला. जर आर्यनला 10% नफा हवा असल्यास घड्याळ किती रुपयास विकावी लागेल? काय अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही. मागं जसं प्रश्न सोडवला तसाच प्रश्न आहे हा. त्याच प्रकारचा आहे. ते कोण ज्यांना समजला नसेल त्यांनी हा समजून घ्या, लक्ष द्या. ज्यांना समजला त्यांनी लक्ष द्या. मी स्पष्टीकरण देते वेळी लक्ष तुमचं समोर असावं, तुमचं चॅटकडे लक्ष असतं जास्त. पहा आता, एक घड्याळ त्यानं 680 रुपयाला विकले, त्याला किती 15% तोटा झालाय, त्याला 10% नफा पाहिजे. तर ते घड्याळ किती रुपयास विकावं? 10% नफा घेऊन घड्याळ किती रुपयास विकावे लागेल? अगोदर आपल्याला काय येतं? विक्री किंमत दिले, तोटा दिले, मग त्याच्यावरून आपल्याला खरेदी किंमत काढावं लागेल. खरेदी किंमत काढल्यावर ते 10% नफा घेऊन कितीला विकेल? खरेदी किंमत जर माहीत असेल तरच आपल्याला त्याचं विक्री किंमत मिळेल ना. मग पहा, विक्री किंमत दिली आहे, तोटा झालेली विक्री किंमत दिली आहे, किती? 680 रुपये. त्याच्यानंतर त्याला तोटा झाला आहे, किती झाला आहे? 15% तोटा झाला आहे. आपल्याला त्याला 10% नफा घेऊन त्याची काय करायची? विक्री किंमत काढायची. 10% नफ्याची विक्री किंमत काढायची. बरोबर आहे. अगोदर एवढंच लक्षात घ्या आपण. एवढ्यावरूनच आपल्याला काय करावं लागेल? खरेदी किंमत काढावं लागेल. अगोदर सर्वात प्रथम आपल्याला खरेदी किंमत काढावं लागेल. मग आपल्याला जर खरेदी किंमत जर मिळाली तरच आपल्याला 10% नफ्यानं विक्री किंमत मिळेल. मग खरेदी किंमत त्याला काय झालाय? तोटा झालाय. त्रैराशिक मांडणीनं काढू आपण विक्री किंमत. पहा, खरेदी किंमत 15% म्हणजे 100 रुपये तोटा झाला. 100 / 15 रुपये काय झाला? तोटा झाला. मग 100 रुपये खरेदी किंमत असताना 15 रुपये जर त्याला तोटा होत असेल तर त्याची विक्री किंमत किती असेल हो? 85 रुपये. 100 रुपयाची वस्तू 15 रुपये तोटा घेऊन विकल्यास कितीला विकेल? 85 रुपयाला विकेल. बरोबर आहे. मग
आता इथं आपल्याला विक्री किंमत दिली 680 रुपये, मग 680 रुपयाला विकलेली वस्तू 15% तोटा सहन करून विकले तर त्याची खरेदी किंमत किती? तर त्याची खरेदी किंमत किती? तिरकस गुणाकार करा, काय होईल? 100 × 680 / 85 कितीने भाग जाईल हो? 17 भाग जातो, 17 × 5 = 85, 17 × 68 = 0, 5 × 40 भाग घाला, 5 × 5 = 45, काय आला? 8 × 100, मग 8 × 2 = 0 ठेवा, 800 रुपये काय आले? हे खरेदी किंमत आली, 800 रुपये काय आली? खरेदी किंमत आली. आलं का लक्षात तुमच्या? आता आपल्याला खरेदी किंमत मिळाल्याच्या नंतर त्याची 10% नफ्यानं विक्री किंमत काढायची. काय करायची? आता आपल्याला 10% नफा घेऊन त्याची विक्री किंमत काढायची. 10% नफा घेऊन विक्री किंमत काढायची. मग पहा, खरेदी किंमत, नफा आणि विक्री किंमत. खरेदी किंमत किती आहे? 100 रुपये आहे. त्याला नफा किती पाहिजे? 10% पाहिजे. मग त्याने कितीला विकावं लागेल? 100 रुपयाला 10 रुपये नफा, म्हणजे त्याची विक्री किंमत किती होईल? 110 रुपये त्याची विक्री किंमत होईल. आलं का लक्षात? मग त्याची खरेदी किंमत 800 रुपये आहे. मग त्यानं 10% नफा घेऊन किती रुपयाला विकावं लागेल? तिरकस गुणाकार करा, 800 × 110 / 100 / 100. 800 × 2 = 0 / 100 × 2 = 0 काय राहिलं? 110 × 8, 8 × 0 = 8, 8 × 8 = 8. मग 880 रुपये त्याची काय असेल? विक्री किंमत असेल. 880 रुपये त्याची विक्री किंमत असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले, छान. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. नफा तोटा हा घटक खूप महत्त्वाचा आहे आणि आजची तासिका तर खूप महत्त्वाची आहे. कालच्या तासिकेमध्ये पण आपण खूप महत्त्वाचे प्रश्न घेतले होते, आजच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण हे महत्त्वाचेच प्रश्न आहेत. चला, लक्षपूर्वक काळजीपूर्वक हे करत चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आपण एकेका प्रकारावरचे 2-2, 3-3 प्रश्न घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न काय आहे? एक वस्तू 68 रुपयाला विकल्यास 15% तोटा होतो, तर 16% नफा हवा असेल तर ती वस्तू किती रुपयास विकावी? पहा, एक वस्तू 68 रुपयाला जर विकलं तर त्याला 15% तोटा होते. एक वस्तू 68 रुपयाला जर विकली तर त्याला 15% तोटा होतो. तीच वस्तू 16% त्याला नफा घेऊन विकायची असल्यास ती वस्तू किती रुपयास विकावी लागेल? प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. वरच्या प्रश्नासारखाच आहे, यामध्ये अवघड असं काहीच नाही. पहा, या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत दिले. किती दिले विक्री किंमत? 68 रुपये. त्याचा तोटा दिले 15%. त्याच्यानंतर त्याला नफा पाहिजे किती? 16%. आणि मग 16% नफा घेऊन त्याची विक्री किंमत काढायची. मग अगोदर आपल्याला विक्री किंमत आणि तोटा दिले, त्याच्यावरून काय काढावं लागेल? खरेदी किंमत काढावं लागेल आपल्याला अगोदर. मग ही खरेदी किंमत घेऊनच आपल्याला 16% नफा, खरेदी किंमत मिळाल्याच्या नंतरच 16% नफा घेऊन त्याची विक्री किंमत किती होईल ही आपल्याला नंतर काढावं लागेल. मग पहा, खरेदी किंमत, त्याला तोटा झाला आहे सुरुवातीला किती? 15% तोटा.
या तोट्याची विक्री किंमत दिली आहे. मग खरेदी किंमत जर 100 रुपये असेल, त्याला 15% जर तोटा झाले तर त्याची विक्री किंमत किती होते? 85 रुपये. विक्री किंमत किती? 85 रुपये. मग त्याची विक्री किंमत दिली 68 रुपये. 15% तोटा सहन करून विक्री किंमत किती आहे? 68. तर मग त्याची खरेदी किंमत किती? त्याची खरेदी किंमत किती? तिरकस गुणाकार करा. 100 × 68 / 85. वरच्याच प्रश्नासारखा, वरच्या प्रश्नामध्ये 10 पुढे दिलेला आहे, इथं दिलं नाही. 680 आणि तिथेही 85 होतं. 17 × 68, 17 × 85, 5 × 5, 5 × 2 = 10, 20 × 4 म्हणजे 80 रुपये. त्याची काय असेल हो दादा? खरेदी किंमत असेल 80 रुपये. त्याची काय आहे? खरेदी किंमत आहे. दादांनो आणि दिदींनो लक्ष समोर द्या, 80 रुपये त्याची खरेदी किंमत. 80 रुपये आपल्याला खरेदी किंमत मिळाली, बरोबर आहे. त्याला 16% नफा घ्यायचे, 16% नफा घेतल्यास किंवा घेऊन विक्री किंमत किती? विक्री किंमत किती हे आपल्याला काढायचे, 16%, बरोबर आहे. मग खरेदी किंमत, आता 16% नफा घेऊन म्हणल्यानंतर आपल्याला काय काय पाहिजे? खरेदी किंमत पाहिजे आणि त्याला नफा 16% हे तर आहे आपल्याला, म्हणजे 100 × 16. मग खरेदी किंमत, नफा आणि विक्री किंमत. खरेदी किंमत किती आहे? 100. नफा किती आहे? 16%. विक्री किंमत किती आहे? मग 16%, 100 रुपयाची वस्तू 16 रुपये नफा, टक्के म्हणजे 100 × 16 रुपये नफा. आलं का लक्षात? मग 16 रुपये नफा घेऊन विकायचं म्हणल्यावर विक्री किंमत किती येईल? 116 रुपये. मग आपल्याला त्याची 80 रुपये खरेदी किंमत मिळालेली आहे, त्याला 16% नफा घेऊन ती कितीला विकावी लागेल? तिरकस गुणाकार करा या 80 आणि 116. 80 × 116 / 100. आता काय करा? 20 भाग घाला. 20 × 80, 20 × 100 गुणाकार करून घ्या. 4 × 24 = 4 × 2, 4 × 4 = 2, 6 × 4 = 4. 464/5. 5 भाग घाला. 5 × 5, 5 × 9 = 45. 46 मधून 45 गेले, 1 उरला, 14 झाले. 5 × 2 = 10. 14 × 10 गेले, 4 उरले. 4 भाग जात नाही, दशांश द्या, 40 झाले. 85 × 40 म्हणजे त्याला जर 16% नफा घेऊन ती वस्तू विकायची असेल तर 92 रुपये 80 पैशाला ती विकावी लागेल. कितीला विकावी लागेल? 92 रुपये 80 पैशाला ती वस्तू विकावी लागेल. आलं का लक्षात? आपल्याला विक्री किंमत काढा म्हणलं होतं, मिळाली विक्री किंमत किती? 92 रुपये 80 पैसे. आले, चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक 5. काय आहे प्रश्न क्रमांक 5? एक दुकानदार एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देतो, तरीही त्याला 12% नफा होतो. त्या वस्तूची छापील किंमत 2800 रुपये असल्यास त्या वस्तूची खरेदी किंमत किती? त्या वस्तूची खरेदी किंमत किती? पहा प्रश्नामध्ये काय काय म्हणले. प्रश्न बारकाईने वाचा, नवीन प्रश्न आहे हा. एका वस्तूची छापील किंमत, विद्यार्थी मित्रांनो, छापील किंमत म्हणजे आपण एखाद्या कपड्याच्या दुकानात गेलो, तिथं काय लिहिले असते? 10% सूट, 20% सूट, 30% सूट असं लिहिलेलं असतंय. आणि मग ती मग आपण कपडे खरेदी करतो.
खरेदी केल्याच्या नंतर काय होतं आहे की त्या कपड्यावर जेवढी किंमत आहे त्याच्या 10% सूट 20% सूट असं तिथं लिहिलं असतं, म्हणजे 100 20 रुपये सूट. तर 500 रुपयाची जर वस्तू घेतलो तर मग 20 × 5 100 500 रुपये कमी होतात. मग ती त्या कपड्यावर किंवा त्या वस्तूवर जी काही किंमत, समजा मोबाईल असेल, मोबाईलच्या खोक्यावर लिहिलं असते की ही वस्तू एवढ्या रुपयाला आहे, 16,000 17,000 12,000 8,000 ती त्याची छापील. किंवा पुस्तकावर एक किंमत छापली असते, किंमत बरोबर RS 200 रुपये. मग दुकानदार त्याच्यावर काय करतात, कधी 10% 20% 5% काहीतरी सूट देतात, बरोबर आहे. मग ती छापील किंमत म्हणजे त्या वस्तूवर जी छापलेली असते किंमत, त्याला छापील किंमत म्हणायचं. आलं लक्षात? मग त्या छापील किमतीवर त्यानं 20% म्हणजे 20% सूट देऊ लागले. एवढी सूट देऊन बी त्याला 12% नफा झाला आहे. एवढी सूट देऊनही त्याला किती नफा झाला आहे? 12% नफा झाला आहे. त्या वस्तूची जर छापील किंमत 2,800 रुपये असल्यास त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये असेल? पहा, त्या वस्तूची छापील किंमत 2,800 रुपये असल्यास 2,800 रुपयाची जी वस्तू आहे त्यानं त्याला 20% सूट देऊ लागले. छापील किंमत 2,800 आहे, त्याच्यावर त्याला 20% सूट देऊ लागले. एवढी सूट देऊन बी 12% नफा होऊ लागला त्याला. बघा, म्हणजे आपण जे म्हणतो ना, तिथं सेल आला, 50% सूट दिलं, 10% सूट दिलं, 20% सूट दिलं, अशा कितीही सूट दिल्या तरी त्यांना ते नफा मिळत असेल तरच सूट देतात ते. मग घाट्यामध्ये कधी विकत नसतात, लक्षात घ्या. मग आपल्याला इथं काय करावं लागेल अगोदर, की त्याची छापील किंमत दिले, काय दिले बघा, छाकी किती दिले, 2,800 रुपये. त्याच्यावर सूट दिले, किती दिले, हे 20% सूट दिले, बरोबर आहे. आणि त्याच्या नफ्याची टक्केवारी दिले 12%. आणि काढा काय म्हणले, खरेदी किंमत. आता पहा, खरेदी किंमत बरोबर किती, काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, त्यानं 20% सूट दिले म्हणजे ही छापील किंमत सूट आणि हे विक्री किंमत, बरोबर आहे. मग आता आपल्याला ह्याच्यावरून काय करता येते, आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टी येतात, छापील किंमत आहे, त्या छापील किमतीवर 20% सूट दिले म्हणजे त्यांनी 20% सूट देऊन कितीला विकले हे काढता येते आपल्याला, विक्री किंमत काढता येते. छापील किंमत किती आहे, 100 रुपये आहे, कारण त्यांनी 100 × 20% दिले. मग 100 रुपये छापील किंमत असताना त्यांना 20% जर सूट दिलं तर ती वस्तू कितीला विकले, त्यांनी 20% सूट देऊन 80 रुपयाला विकले. 100ची वस्तू 20% सूट देऊन 20 रुपये कमी केलं, सूट दिलं तुम्हाला 20 रुपये. सूट दिल्याच्यानंतर कितीला आपण घेतलो, ती 80 आपण घेतलो, म्हणजे त्याची ती विक्री किंमत झाली आणि आपली ती खरेदी किंमत झाली, बरोबर आहे. आपण घेतलो ते दुकानदाराने विकला, म्हणजे दुकानदाराने विकला म्हणजे त्याची विक्री किंमत झाली. मग 100ची वस्तू आपण 80 रुपयाला मिळेल आपल्याला 20% सूट. तर मग त्याची छापील किंमत 2,800 रुपये आहे, तर ती 20% सूट दिल्यावर कितीला मिळेल, 83 मांडा आणि त्याची विक्री किंमत काढा. 2,800 × 80/100 हे 2 0 कटले, हे 2 0 कटले, काय राहिलं इथं, 28 × 80 हे 28 × 80 गुणाकार करा, 8 ठेवा, 8 × 64 4 हाचे आले, 80 ठेवला 8 राहिलं, 8 × 28 गुणा, 8 × 64 4 हाचे आले 6, 8 × 16 16 × 6 = 22 म्हणजे त्याची विक्री किंमत किती आहे दादा, 2,240 रुपये. विक्री किंमत किती आहे, 2,240 रुपये. आलं का लक्षात? मग आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं विक्री किंमत मिळाली. या विक्री किमतीवरून आपण आता त्याला 12% नफा होतं. हे 2,240 रुपयाला जर विकलं ना तरी बी त्याला 12% नफा होऊ लागला आहे. तर मग खरेदी किंमत काढा. आपल्याला इथं नफ्याची टक्केवारी दिली आहे, त्याची विक्री किंमत मिळाली आहे, मग खरेदी किंमत काढता येते. कशी काढता येते बघा,
खरेदी किंमत काढली आहे आपण पहिले, खरेदी किंमत, नफा, विक्री किंमत। मग 100 रुपये खरेदी किंमत असताना त्यानं जर 12% जर नफा घेतला तर विक्री किंमत कितीला करावं लागेल, 112 रुपयाला करावं लागेल, 112 रुपयाला विकावी लागेल, बरोबर आहे। 100 रुपयाची वस्तू 12% नफ्याने कितीला विकावी लागेल, 112 रुपयाला। मग त्याची विक्री किंमत 2240 रुपये आहे, ती कशी आहे, 12% नफा घेऊन 2240 रुपये आहे, तर मग त्याची खरेदी किंमत किती, तिरकस गुणाकार करा, 2240 गुणिले 100 भागिले 112। आता पहा इथं 112 दिसाले, इथं 2240, शून्य नाही असं समजा थोड्या वेळासाठी, तर ही 112 आणि हे 224, म्हणजे 112ची दुप्पट किती आहे, 224। हे 112 आहे का, 112, 112 दुनी 224, आणि हा शून्य जशाच तसं। काय आलं, 20 गुणिले 100 म्हणजेच 2000 रुपये खरेदी किंमत किती आहे, 2000 रुपये। 20 गुणिले 100 म्हणजे 2000 रुपये त्याची खरेदी किंमत आहे। आलं का लक्षात, अशा पद्धतीनं आपण ह्या प्रश्न सोडवायचा। आपण काय केलो, कधी कधी काय देतं, तुम्हाला एक खरेदी किंमत देतं, त्याच्यावर त्याला 12% नफा घेऊन त्यानं ते विकलं तर त्याला एवढी सूट दिलं तर त्याची छापील किंमत काढा। मग आपण हे शेवटून सुरुवातीकडे आलो, खरेदी किंमत काढलो सुरुवातीला, बरोबर आहे, कारण की सुरुवात कुठून होते, खरेदी किंमत, आधी खरेदी करतात मग त्याला सूट देऊन विकतात आणि मग त्याची छापील किंमत त्याच्यावर, म्हणजे अगोदर काय करावं लागतं, बाबा एवढी सूट देऊन एवढ्याला जर विकलं तर किती नफा मिळतो। मग अशा पद्धतीनं आपण छापील किंमत होती त्याला 20% सूट दिलंय, मग 100 20% सूट देऊन 80 विकलं, तर 2800 रुपये छापील किंमत असताना, 100 रुपये छापील किंमत असताना 20% सूट देऊन 80 विकलं, मग 2800 रुपये छापील किंमत असताना कितीला, मग 2800 × 80/100, तर त्याची विक्री किंमत किती आली, 2240। पण या 2240ला त्यानं विकलंय तरी बी त्याला 12% नफा होते म्हणून, बरोबर आहे। मग 100 नफा, म्हणजे 100 वस्तू 12% नफा घेऊन 112 रुपयाला विकली, तर 2240 रुपयाची वस्तू कितीला, 2240 रुपयाला विकलेल्या वस्तूची खरेदी किंमत किती, तर 2240 रुपये 12% नफा घेऊन विकलेल्या वस्तूची खरेदी किंमत 2000 रुपये असेल। आलं का लक्षात, ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्याने लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जायचंय, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, एका वस्तूची छापील किंमत 870 रुपये असून विक्रेता त्यावर 20% सूट देतो तरी देखील त्याला 16% नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती। पहा प्रश्नामध्ये आपल्याला काय काय म्हणलेलं आहे, एका वस्तूची छापील किंमत किती आहे म्हणतंय, 870 रुपये, विक्रेता त्यावर 20% सूट देते, तर 20% सूट देऊन देखील त्याला 16% नफा होतोय, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती। काहीच अवघड नाही, वरच्या प्रश्नासारखा प्रश्न आहे, अवघड काहीच नाही ह्याच्यामध्ये। पहा त्याची छापील किंमत दिलंय, काय दिलंय हे जर तुम्ही आपण जर लिहून घेतलं तर आपल्याला आणखी सोपं जातं, 870 रुपये त्याची छापील किंमत आहे, त्याची सूट दिली आहे 20%, त्याच्यानंतर त्याला 20% सूट देऊनसुद्धा 16% त्याला नफा झालाय, तर त्याची खरेदी किंमत काढायची। मग ही खरेदी किंमत काढण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, त्याची विक्री किंमत काढून घ्यावी लागेल, काय करावं लागेल, त्याची आपल्याला विक्री किंमत काढून घ्यावी लागेल, बरोबर आहे। आपल्याला छापील किंमत दिली, सूट दिली, मग 100 सूट, पहा छापील किंमत, सूट आणि मग त्याची विक्री किंमत,
100 रुपयाची अपील किंमत असताना 20% जर सूट दिलं तर किती रुपये विक्री किंमत होईल? 100 आला 20 रुपये सूट, म्हणजे विक्री किंमत किती होईल? 80 रुपये। विक्री किंमत किती होईल? 80 रुपये, बरोबर आहे। तर मग आपल्याला 870 रुपयाची अपील किंमत असलेल्या वस्तूला 20% सूट देऊन त्याने कितीला विकला ते काढा। विक्री किंमत 100 रुपयाची अपील किंमत 20% सूट म्हणजे 100 रुपयाला 20 रुपये सूट, म्हणजे 100 रुपयाची वस्तू कितीला विकलं? 80 ला। तर मग 870 रुपयाची अपील किंमत असलेल्या वस्तूला 20% सूट देऊन कितीला विकलं? तिरकस गुणाकार करा, 870 × 80/100। हे 10 कटला इथला आहे, कटला 80चा आहे, कटला इथं 100चा राहिलेला आहे, कटला काय राहिला? 87 × 8। 87 × 8 गुणाकार करा, 8 × 56 = 6, 5, 8 × 8 = 64, 64 × 5 = 69, 696 रुपये त्याची काय आहे? ही विक्री किंमत आहे। म्हणजे त्यांनी आठशे सत्तर रुपयाच्या वस्तूला 20% सूट देऊन कितीला विकले? 696 रुपयाला विकले। दादा, ह्या 696 जरी विकले त्यानं तरीबी त्याला 16% नफा झाला आहे। आणखी तरीबी त्याला काय झालेलं आहे? 16% नफा झाला आहे। आपल्याला विक्री किंमत मिळाली आहे, नफ्याची टक्केवारी माहीत आहे, मग खरेदी किंमत काढता येते। काढा खरेदी किंमत, नफा, विक्री किंमत। पहा, 100 रुपये खरेदी किंमत असणारी वस्तू 16% जर नफा घेऊन विकली तर कितीला? 1% म्हणजे 100 आला 16 रुपये नफा। तर मग ती कितीला विकावी लागेल? तर 116 रुपयाला विकावी लागेल, बरोबर आहे। 100 रुपयाच्या वस्तूवर 16 रुपये नफा म्हणजे विक्री किंमत त्याची 116। मग 696 रुपयाला 16% नफा घेऊन विकलेली वस्तूची खरेदी किंमत किती? 696 रुपयाला विकलेल्या वस्तूला 16% नफा घेऊन विकलंय तर त्याची खरेदी किंमत किती? तिरकस गुणाकार करा, 100 × 696/116। आता पहा, 100च्या 6 पट किती होतात? 600, आणि 16च्या 6 पट 196, किंवा ह्याला 4 भाग जाते। तुम्हाला जर हे लक्षात नाही आलं तर 4 भाग घाला, 4 × 2 = 8, 3 × 3 = 36 झाले, 4 × 9 = 36, बरोबर आहे। त्याच्यानंतर 4 × 1 = 4, 2 × 3 = 29 झाले, 4 × 7 = 28, 29 × 28 गेले 1 × 16, 16 झाले, 4 × 16। आता 174/6, 29 किती? 174 बघा, 29चा 6 म्हणजे 6 जर गुणलं तर 6 × 9 = 54, 4 × 5 = 5, 6 × 2 = 12, 5 = 17, 29 = 29, 29 = 174, कारण की दुसऱ्या लहान संख्येनं भाग घा जाणारच नाही, 29 ही मूळ संख्या आहे, 29च्याच संख्येनं आपल्या 29नंच भाग घ्यावा लागेल आपल्याला, बरोबर आहे। श्रुती बाबर, शेकापुरे, ऋतुराज, खानझोडे, कवडे, काळे, संस्कृती जाधव, चला मग आपल्याला काय राहिलं इथं? 6 × 100 म्हणजे 600। मग त्याची खरेदी किंमत काय आली? खरेदी किंमत बरोबर 600 रुपये। पहा विद्यार्थी मित्रांनो, दुकानदार कसं करतात, 600 रुपयाला खरेदी केलेल्या वस्तूची किंमत त्याने 870 रुपये लावते। पुन्हा आपल्याला म्हणते 20% नफा दिला, फाय सूट दिला आम्ही तुम्हाला, घ्या स्वस्त आहे। मग आपल्याला वाटणार 20% सूट दिला म्हणजे चला पळा 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 चला, तिथे सूट लागली त्या दुकानामध्ये, डिस्काउंट दिले, सेल आला, कमी किमतीत दिले। पण त्यानं इथं कमी किमतीत देऊन बी त्यानं 16% नफा घेऊ लागले, काहीच नसतं शेल वगैरे काही नसतं, त्यांनी नफा घेतल्याशिवाय विकत नसतात ते वस्तू, जेवढ्याला आले तेवढ्यापेक्षा जास्तच किमतीला विकणार, तरच त्यांच्या दुकानचे भाडे निघतात, लाईट बिल निघतात, दुकानात काम करणाऱ्या त्यांची ह्याची पगारी त्यांना काढावं लागतं, त्यांनी तिथं काम करतात,
त्यांची बी पगार करा तर त्यांचं घर चालेल ना. म्हणजे असं महागाला आणलेल्या वस्तू जर स्वस्ताला विकू लागले तर कसं होईल? चालणार नाही ना. तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पण लाईव्ह तासिकेला विद्यार्थी भरपूर आहेत, लाईक मात्र खूप कमी आहे. पुढचा प्रश्न काय आहे? एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनही 20% नफा मिळतो. जर त्या वस्तूची खरेदी किंमत 1,200 रुपये असेल तर त्या वस्तूची छापील किंमत किती? बघा त्याने काय म्हणतंय, एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनही त्याला 20% नफा होलाय. म्हणजे 20% सूट दिली तरी 20% नफा होलाय. त्या वस्तूची खरेदी किंमत दिली आणि छापील किंमत काढा म्हणजे आता उलट झाले ह्या प्रश्नामध्ये. मागच्या प्रश्नामध्ये छापील किंमत दिली तर त्याची सूट दिली तर नफ्याची टक्केवारी दिली तर आणि खरेदी किंमत काढा म्हणलं होतं. इथं खरेदी किंमत दिले, सूट 20% आहे, नफ्याची टक्केवारी 20% आहे, तर त्याच्यावर आपल्याला काय काढायचे? तर त्याच्यावर आपल्याला त्याची छापील किंमत काढायची. तर पहा मग काय करावं लागेल. इथं आपल्याला काय दिले? सूट दिले. किती दिले रे दादा? 20%. त्याच्यानंतर त्याचा नफा दिले 20%. त्याच्यानंतर त्याची खरेदी किंमत दिले 1,200 रुपये. आणि काढा काय म्हणले? छा की म्हणजे छापील किंमत काढा म्हणले. बरोबर आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल अगोदर? त्याच्या खरेदी किमतीवरून त्याची विक्री किंमत काढता येते आपल्याला. कशी काढायची काढता येते बघा, कारण की आपल्याला इथं सूट म्हणजे नफ्याची टक्केवारी दिली तर ना. मग ही खरेदी किंमत, नफा आणि हे विक्री किंमत. मग 100 रुपये खरेदी किंमत असताना आहे एखाद्या वस्तूची, त्याला 20% नफा घेऊन त्यानं कितीला विकल हो? 120 रुपयाला. 100 रुपयाच्या वस्तूला जर 20 रुपये नफा घेऊन विकलं तर कितीला विकावं लागेल? 120 रुपयाला. मग इथं 1,200 रुपयाची वस्तू आहे, त्याला 20% नफा घेऊन कितीला विकावी लागेल? त्याची विक्री किंमत किती? तिरकस गुणाकार करा. 1,200 × 120 / 100 / 100. 100 चे 2 0 कटले, 1,200 चे 2 0 कटले. काय राहिलं? 12 × 120. हा 120 चा 0 इथं ठेवला. आता काय राहिलं? इथं राहिलं 12 आणि इथं राहिलं 12. 12 चा 12 चा वर्ग किती होतो? 144. म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत 1,440 रुपये. त्या वस्तूची विक्री किंमत किती? 1,440 रुपये. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपल्याला एवढं कळालं का तुम्हाला? त्याच्या खरेदी किमतीवरून आपण काय केलं? त्याची विक्री किंमत काढली. त्याची विक्री किंमत काढली. आता विक्री किमतीहून छापील किंमत काढायची. कशी काढायची? पहा, विक्री किंमत किंवा छापील किंमत कोणते मागं पुढं घेतलं तर पण एका खाली एक आलं पाहिजे. हे सूट आणि हे त्याची विक्री किंमत. पहा आता 100 रुपये छापील किंमत असताना त्यानं सूट किती दिले दादा? 20% सूट दिले. सूट किती दिले? 20% सूट दिले. मग 20% सूट दिल्यावर त्याची विक्री किंमत काय होईल? 80 रुपये. 20% सूट दिल्यावर त्याची विक्री किंमत काय होईल? 80 रुपये होईल. मग त्याने 1,440 रुपयाला 20% सूट देऊन विकले तर त्याची छापील किंमत किती? त्याची छापील किंमत किती? 1,440 × 100 / 80 / 80. हे शून्य कटला, हे शून्य कटला. काय? 144 / 8. 8 ना भाग जाते, 8 × 8 = 8. 14 मधून 8 गेले, 6 उरले,
64 झाले 8 8 64, 18 × 100 म्हणजे 1800 रुपये. तर आपल्याला छापील किंमत त्या वस्तूची किती होती बघा, 1200 रुपयाला घेतलेली वस्तू त्याच्यावर त्यांनी किंमत किती लावली 1800 लावली, त्याच्यावर 20% सूट दिली आणि 20% नफा भी घेतले आणखी सूट देऊन. आलं का लक्षात? ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न एक वस्तू 25 रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या 5 पट नफा वस्तू 175 रुपयास विकल्याने होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? एक वस्तू 25 रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतोय त्याच्या 5 पट नफा ती वस्तू 175 रुपयास विकल्याने होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? प्रश्न अवघड नाही दादा, काल प्रश्न घेतला होता असला, एक दोन उदाहरणं घेतली होती आपण ह्याच्यावर. या ठिकाणी आपल्याला दोन विक्री किमती येतात, एक 25 रुपये विक्री किंमत आहे ही काय तोटा झालेली, आणि एक 175 रुपयाची विक्री किंमत आहे नफा झालेली. मग समजा अशा प्रश्नामध्ये काय करायचं, समजा तोटा बरोबर एक्स, तोटा बरोबर एक्स, मग आता काय करायचं, तोटा किती आहे एक्स आहे. इथं दोन विक्री किमती येतं बघा, आपण काय करू, इथं हे खरेदी किंमत, इकडे एक विक्री किंमत आहे इकडे एक विक्री किंमत आहे, इकडे नफा झालेली लिहू इकडे तोटा झालेली विक्री किंमत लिहू. बरोबर आहे, नफा झालेली 175 रुपये आणि तोटा झालेली 25 रुपये. प्रश्नामध्ये काय म्हणले आपल्याला लक्ष द्या, जेवढा तोटा होते, तोटा किती धरला आहे आपण एक्स, तोटा किती धरला आहे एक्स धरला आहे, त्याच्या 5 पट नफा, मग 5 पट म्हणजे नफा 5 पट होतो म्हणजे किती होतो 5x, नफा किती होतो 5x. मग आता ह्या समीकरणाची मांडणी करता आली पाहिजे, हे इथून इथपर्यंत काय आहे एक्स आहे, समजा हे इथून इथपर्यंत एक्स आणि इथून पुढं हे 5x आहे, मग हे इथून इथपर्यंतचं अंतर किती झालं? तुम्हाला समीकरण समजण्यासाठी सांगतो, एक्स अधिक 5x बरोबर आहे, बरोबर आहे का? मग आपल्याला आता इथून इथपर्यंतचं अंतर ह्याचं काढायचं आहे, हे 25 पासून सुरू झाले म्हणजे 175 वजा 25 करा म्हणजे हे इथून अंतर निघेल आपल्याला, मग समीकरण काय झालं, एक्स अधिक 5x बरोबर 175 वजा 25. मग ह्या दोघाची काय करा, बेरीज करा, 6x बरोबर ह्या दोघाची वजा बाकी करा, 5 × 5 = 0, 7 × 2 = 5 राहिले 81, 6x बरोबर 150, 6x बरोबर 150, एक्स बरोबर 150/6, 6 भाग घाला, 6 × 1 = 6, 6 × 2 = 12, 6 × 6 = 12, 3 उरले 30 झाले, 6×5 = 30, 6×5 = 30, म्हणजे आपल्याला तोटा एक्स का कशाची किंमत आहे तोटा, तोटा किती मिळाला हो 25 रुपये, तोटा किती मिळाला 25 रुपये मिळाला, बरोबर आहे. मग आपल्याला आता काय त्याची खरेदी किंमत काढा म्हणले, खरेदी किंमत काढा म्हणले, मग तुम्हाला तोटा माहित आहे, तोटा झालेली विक्री किंमत माहिती आहे, मग आता खरेदी किंमत काढा. खरेदी किंमत बरोबर काय आहे, विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किंमत किती आहे 25 रुपये आहे, अधिक तोटाही किती आहे 25, मग त्याची खरेदी किंमत किती असेल हो, 25 अधिक 25 = 50 रुपये. हे एकतर तोट्याच्या तोटा झालेलं काढा, किंवा आता हे 25 तोटा किती झाला आहे 25, मग आता इथं जर आपण नफा, नफा हे का इथं बघा, इथं वर लिहितो
हे तोटा किती झाला आपल्याला 25, ह्याच्या 5 पट नफा म्हणजे 125 रुपये नफा, बरोबर आहे. मग ह्याची विक्री किंमत 175 आहे, त्याच्यातून नफा वजा केला तर खरेदी किंमत मिळते 175, म्हणून 125 वजा करा, 175 मधून 125 जर वजा केलं तर 50 रुपये राहते. कुठेही ठेवा ही किंमत, एक्सची किंमत मिळाली की पुढच्या किमती तुम्हाला मिळतात. ह्या प्रश्नामध्ये काय अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे हा. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न, चला या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला परत आणखी काही एखादी तासिका आपण घेऊ उद्याच्याला नफा तोट्यावरची. चला या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.